कोणमारी याचा प्रत्यय साताऱ्यातील फलटण तालुक्यात आलाय. घरगुती भांडणातून झालेल्या वादामुळे विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली महिला विहिरीच्या अडगळीत अडकली. मात्र या महिलेने आरडाओरडा केल्यावर विहिरीतून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. पाहूयात बातमी सविस्तर. फलटण तालुक्यातील एका गावात घरगुती वादातून झालेल्या भांडणात महिलेने गावाजवळच्या एका विहिरीत उडी मारली. मात्र देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या ठिकाणी घडला. ही महिला विहिरीत एका अडगळीत अडकल्याने जीव देण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलेचा थोड्या वेळातच विचार बदलला आणि सुरू झाली जीव वाचवण्यासाठी महिलेची धडपड. 5 तासाहून अधिक ही महिला विहिरीतील अडगळीतील कपारीला धरून होती. यावेळी विहिरी शेजारी गावातील अक्षय मोहिते हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांना शेतालगत कुणीतरी अनोळखी व्यक्ती शोधाशोध करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची विचारपूस केली असता संबंधित व्यक्तीने घरगुती वादातून एक विवाहिता घरातून रागातून निघून गेल्याने तिचा शोध सुरू असल्याचे सांगितले. महिला त्या ठिकाणी नसल्याने संबंधित व्यक्ती त्या ठिकाणाहून निघून गेली. मात्र गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अक्षय मोहिते हे विहिरीची पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विहिरीतून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीवरून वाकून पाहिले असता एक महिला विहिरीच्या कठड्याने धरून मदतीसाठी आकांत करत असल्याचे त्यांना दिसून आले. विहीर अडगळीची होती, त्याला पायऱ्याही नव्हत्या. मोहिते यांनी पोलीस पाटील दयानंद चव्हाण यांना फोन करून माहिती दिली. विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शिताफीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्या विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ती बेशुद्ध पडली. तात्काळ त्या विवाहितेला उपचारासाठी फलटण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी घरगुती वादाला कंटाळून हे कृत्य केल्याचे या महिलेने सांगितले आहे. माझी आणि माझ्या सासूची तिथे नवऱ्याला प्रकार सांगितला, ते काय कानावर घेत नाही. ते म्हणलं तुमचं तुम्ही काय असेल जे बघा तुमचे. ती म्हणायची आई बापाला पुनला मी लावला नवऱ्याला. ती म्हणलं तुझ्या आईचं काय असेल ते बघ तपला तू. ती म्हणायची पोरं इथं ठेवून तपलं तू निघून जा बापाचं. म्हणलं तशी कशी निघून जाईल बापाची, पोरं घेऊनच जाणार ना, पोरं कशी ठेवून जा. ती म्हणायची नाही पोरं इथं ठेवायची जायचं. तेव्हा ती म्हणत होती पोरं काय तो आईबापा तिकंट आणलेत का. म्हणलं आईबापा तिकंट कोणच पोरं आणत नाही. तेव्हा ते नवरा पण म्हणत होता काय तुझ्या बापा तिकंट पोरं आणलेत का. पोरं माझीच होती. मग म्हणलं तुझी पोरं आहे तर तपला तू समोर. शनिवारपासून बांधणं चालली होती. गुरुवारी मी सकाळची राहण्यात गेली बाजारात. गुरुवारी संध्याकाळची पण तिने बांधणं केली. गुरुवारी सकाळची राहण्यात गेली. बुधवारी संध्याकाळी बांधणं केली. गुरुवारी सकाळची राहण्यात गेली. लई माझं डोकं दुखत होतं. मग गेली राखाने घरी उडी टाकली. शेरेवाडीचे माणसं होते ना, त्यांनी मग बाहेर काढले. पण तिथनं पुढं मग मला काहीच आठवलं नाही. कधी दवाखान्यात आणलं कधी काय. मग काल सकाळचे मला सुद्धा आले. नमस्कार. पोलीस पाटील दयानंद चव्हाण, शेरेचीवाडी, तालुका फलटण, सातारा. शेरेचीवाडी आणि वाकरी या दोन्ही गावाच्या सरहद्दीवरती असणाऱ्या विहिरीमध्ये एक महिला आतमध्ये पडली होती. ती कशा पद्धतीने पडली आहे काय अजून समजू शकलेलं नाही. त्या विहिरीवरती भिजवण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी किरण मोहिते नावक मुलगाच आला होता. त्याच्याही निदर्शनात येताच त्यांनी तात्काळ मला फोन केला आणि जागेवरती घटनास्थळीवरती येण्यास सांगितले. मी कुठलाही विलंब न लावता एक 4 ते 5 मिनिटात जागेवरती पोहोचलो. पोचताशेनी त्या विहिरीचा एक अंदाज घेतला. उपस्थित असणाऱ्या मुलांना विनंती केली की खाली उतरून आपण या महिलेस वाचवण्याचा प्रयत्न करू. पण विहीर अतिशय दुरावस्थेत, 100 फूट खोल जवळपास आणि पायऱ्या वगैरे काही नसल्यामुळं मुलांच्या धाडस निर्माण झाले नाही. मी कुठलाही वेळ न घालवता स्वतः विहिरीमध्ये उतरलं व त्या महिलेला वरती काढण्याचा प्रयत्न केला. ती महिला पाण्यामध्ये पडली असता तिनं कपारीला धरून एक 4 ते 5 तास साधारण ती बसली असावी. कपारीला तिने पकडलेलं असल्यामुळे ती महिला वाचू शकली होती. पण ज्यावेळेस मी तिला वरती आणण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस त्या जवळपास बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना वर काढताना पप्पू शिंदे व इतर जे काही टीमवर्क होतं, गावातील मुले असतील, वाकरीचे काही मुले असतील, त्यांच्या एक चांगल्या संगनमतामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस झालं. त्या सर्वच मुलांचा आभार. व असंच मुलांनी गावातील वेळोवेळी पोलीस पाटलांशी फॉलोअप व थोडंसं सतर्क राहून अशा गोष्टी जर निदर्शनास आणून दिल्या तर ह्या घटना आपण टाळू शकतो. धन्यवाद.